नमस्कार, मी सिद्धार्थ काळे. आपण बघत आहात दिवस सम्राट टाईम्स न्यूज. आज आपण कांदिवली पूर्व या ठिकाणी आहे. आपल्याला माहिती आहे संपूर्ण देशामध्ये लोकसभा 2024 निवडणुका सुरू आहेत आणि संपूर्ण देशामध्ये निवडणुकीची लोकसभेचे रणधुमाळी सुरू आहे. आणि अशामध्येच उत्तर मुंबई जिल्ह्यामध्ये उत्तर मुंबई लोकसभामध्ये ही या ठिकाणीची जी निवडणूक होत आहे ही खूपच चुरशीची निवडणूक होत आहे. या ठिकाणी केंद्रीय मंत्री पियुष गोयल भाजपकडनं या ठिकाणी त्यांना उमेदवारी मिळाली आणि दुसरं काँग्रेसकडनं भूषण पाटील यांना उमेदवारी मिळाली. त्यामध्येच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जे पदाधिकारी आहेत गुरुनाथ खेरनार यांनी हे अपक्ष मधून निवडणूक लढत आहेत. आज आपण त्यांच्यासोबत आहेत, गुरुनाथ खेरनार यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहे. नमस्कार. सर्वप्रथम दिव्य सम्राट टाईमच्या वतीने आपल्याला पुढील निवडणुकीसाठी शुभेच्छा. धन्यवाद. काय सांगणार आहेत, लोकसभेची निवडणूक आहे, खूपच दिग्गज उमेदवार तुमच्या समोर आहेत, काय सांगणार तुम्ही? दिग्गज जरी असले तरी आपण पण 40 वर्ष झाले मी पण राजकारण करतो आहे, तर मी म्हटलं चला अपक्ष फॉर्म एक वेळा भरून बघू. कारण का आजपर्यंत जे लोक बाहेरून आले त्यांनाच इथं प्राधान्य दिलं जातं, तर आम्ही काय इथं काय असंच बसलो. आणखी काय या ठिकाणी परप्रांतीय आणि स्थानिक बाहेरून आलेला उमेदवार आणि स्थानिक उमेदवार अशी एक सर्वसामान्य मतदारामध्ये देखील एक कुजबूज सुरू आहे. त्यामध्ये आता उत्तर मुंबईमध्ये स्थानिक उमेदवार म्हणून आणि बहुजन चेहरा म्हणून गुरुनाथ खैरनार हे अपक्ष निवडणूक लढत आहे. जर आपण अपक्ष निवडणूक लढत आहे, RPIची युती भाजपसोबत आहे, आपल्याला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याकडनं काही संपर्क वगैरे झालेला आहे का? नाही नाही, असं काहीच नाही आहे. आणि काही कोणी संपर्क करण्यासारखं मी तसा तेवढा मोठा कार्यकर्ता नाही आहे. आठवले साहेब आम्हाला मोठे आहेत, पूजनीय आहेत, तर असं काही संबंध आहेच नाही. आणि मी फक्त असं समाजाची सेवा एक हिशोबाने होईल, जर मी निवडून आलो तर मी काय पुढे करेन त्या हिशोबाने मी निवडणूक लढतो आहे. आणि एक विरोधाकडनं अशा एक चर्चा सुरू आहे, गुरुनाथ खेरने यांचे क्रिमिनल बॅकग्राऊंड आहे, काय सांगणार तुम्ही या संदर्भात? कुठल्या कुठल्या कलमा तुमच्यावर लागलेल्या आणि ते गुन्हे कसले गुन्हे आहेत? क्रिमिनल बॅकग्राऊंड असा काहीच नव्हता. मी समाजसेवा करत असताना काही राजकारणी जे लोक आहेत त्या लोकांनी षडयंत्राने माझ्यावरती गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला आणि तो खूप झालाही कुरार फाउंडेशनला. तर ते एवढं ना, बोरोली न्यायालय 26वे न्यायालय यांनी मला जामीन पण दिला, विनयभंगाचा काहीतरी गुन्हा दाखल केला आहे. दुसरं काय नाही, जे आहे ते मी मान्य केलं आणि न्यायालयात गेलो, मला न्यायालयाने जामीन दिला. आज मी बाहेर आहे आणि समाज सेवा करतो आहे, दुसरं काय नाही. माझ्यावरती 452 354 323 341 504 504 34 असे गुन्हे दाखल करण्यात आले आणि मी न्यायालयात उभा राहिलो. त्यावेळेला मला जज साहेबांनी मला जामीन दिला, दुसरं काय नाही. तुम्हाला तुमचं निवडणूक चिन्ह शिलाई मशीन भेटलेलं आहे आणि भविष्यामध्ये जर तुमची सीट निवडून आली तर तुम्ही उत्तर मुंबई लोकसभेमधील जे मतदार आहेत, रहिवासी आहेत, त्यांच्यासाठी तुमच्या समोरच्या योजना काय असणार आहेत? मी जर निवडून आलो तर मी घरोघरी शिलाई मशीन देणार नाही, पण मी एक काम करेन, पाणी, लाईट आणि गॅस सिलेंडर यामध्ये नक्कीच कमी भावामध्ये देण्याचा मी प्रयत्न करीन. कारण जे आता सध्या जेवढे भाव आहेत हे सामान्य जनतेला परवडण्यासारखे नाही आहेत. म्हणून आपण आपल्या पद्धतीने मी दिल्ली या ठिकाणी जाऊन जर गॅस सिलेंडर, लाईट, पाणी यावरती थोडं अंमल केल्यानंतर नक्कीच भाव कमी होईल आणि लोकांना, सामान्य लोकांना न्याय मिळेल, सामान्य लोकांचं हे होणार. आणि विकास म्हणतात, ब्रिज आणि कोस्टल रोड आणि अटल रो ब्रिज बांधल्याने लोकांचं पोट भरत नाही, सामान्य माणसाचं आज पोटाची खडगी भरण्याचा प्रश्न उभा राहतो आणि तो खूप मोठा ऐरणीवरती आहे. तर आपल्याला हेच बघायचं आहे की लोकांना हाताला काम कसं मिळेल, हा उद्देश घेऊन मी या निवडणुकीने उडी मारलेली आहे.
बरोबर आहे. सध्या देशामध्ये बेरोजगारी, महागाईचे मुद्दे आहेत आणि शेतकऱ्याचे बरंच यावेळेस नुकसान झालेलं आहे. आता काही ठिकाणी गारपीट देखील झालेली आहे आणि अशामध्ये सध्या जे सरकार आहे या सरकारामध्ये जे नाराजीचा सूर सध्या उमटत आहेत त्या संदर्भामध्ये देखील एक वातावरण निर्मिती होत आहे. काय सांगणार तुम्ही? तुम्ही शेतकरी आता तुम्ही तर शहरी भागामध्ये असल्याकारणाने शेतकऱ्याचे मुद्दे तुमच्या याच्यामध्ये येत नाही, परंतु महागाईच्या संदर्भामध्ये तुम्ही कशा पद्धतीने ती तुमची स्ट्रॅटर्जी असणार आहे? महागाई तर शिकेला पोचलेली आहे, पण माझा म्हणण्याचा एकच उद्देश आहे की धनदांडका जो आहे त्याचा मुलगा, आता राजनेता जो आहे त्याचा बेटा काय करतो, गाडी काढतो आणि पैशाच्या शेतात फिरतो, आणि ज्या वेळेला पाऊस भरभराटीने येतो त्यावेळेला हा नेता आणि नेत्याचा बेटा एसीमध्ये पार्ट्या करतो, मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये जाऊन पार्ट्या करतो, पण शेतकरी फाशी घेतो, कार्यकर्ता कडीपत्ता होतो, कार्यकर्ता कडीपत्ता झाल्यानंतर नाराज होतो, त्याला फेकला जातो बाहेर. मग हे लोक काय करतात, ज्या ठिकाणी जाती ज्या ज्या ठिकाणी जाणार त्या ठिकाणी भ्रष्टाचाराच करणार, दुसरं काय करणार आहेत. मला त्या पद्धतीने जायचं नाही, सामान्य जनतेची सेवा हेच माझं कर्तव्य असणार आहे. तर हे होते अपक्ष उमेदवार गुरुनाथ खेरनार यांनी सांगितलेलं आहे. जर निवडून आलो तर भ्रष्टाचारासारखे प्रश्न आहेत, महागाईचे जे प्रश्न आहेत, पेट्रोल डिझेलचे प्रश्न आहेत, या संदर्भामध्ये मी आवाज उठवणं आणि ते कमी करण्याचे संसदमध्ये ते आवाज उठवणार आहे अशी त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. कॅमेरामॅनसोबत मंगेशसोबत सिद्धार्थ काळे, दिवे सम्राट टाईम्स न्यूज, मुंबई.